आता आम्ही डहाणूला चाललो आहोत आणि आज रात्री मुक्काम तिकडेच आहे. हा संपूर्ण रस्ता डहाणूकडे जाताना पूर्णपणे असा जंगलातून आहे. दोन्ही बाजूला पूर्ण पाऊस झाल्यामुळं हिरवंगार सगळं दिसतंय. सगळी झाडी, सगळी शेतीसुद्धा हिरवीगार झालेली आहे आणि खूपच निसर्गरम्य असा हा पूर्ण रस्ता आहे. Stop being incompetent. Mental health is confidence. Dreams into modestness. I'm not here to save the day. That's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go. Make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up. No, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it. I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant modern kingdom for the taking. Now that I've been put through, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate. इथे खूपच पाऊस झाल्यामुळे पूर्ण रस्त्यावर थोडं थोडं पाणी साचलेलं आहे. त्यातून आम्ही आत्ता वाट काढून पुढे निघालो आहे, पण रस्त्यावर पूर्णपणे पाणी झालं आहे. हे पहा, हे पूर्णपणे समुद्राची खाडी आहे. डाव्या बाजूला आहे ती धाकटी डहाणू आहे आणि उजव्या बाजूला ते दिसतं आहे ते थोरली डहाणू आहे, असं या डहाणूचं वर्गीकरण आहे. या डहाणू हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे. इथून पुढे गुजरात बॉर्डर लागते आणि गुजरात स्टेट सुरू होते. डहाणू हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव म्हणा, जिल्हा म्हणा, शहर म्हणा, इथं आहे. आम्ही आता ह्या प्रॉपर्टीमध्ये आज राहणार आहोत. इथे आज आणि उद्या. प्रॉपर्टी ही खूपच सुंदर आहे. समोर पूर्ण समुद्र आहे, स्विमिंग पूल आहे आणि चारी बाजूला असं हिरवंगार असं लॉन आहे.
आणि समोर तुम्हाला जे दिसत आहे ते एक त्यांनी हट बनवली आहे. तिथे तुम्ही बसून कॉफी, तुमचे ड्रिंक्स मित्रांबरोबर गप्पा मारू शकता, एन्जॉय करू शकता अशी ही प्रॉपर्टी. हा पूर्णपणे बंगला आहे, तरीसुद्धा मी उद्या सकाळी हा पूर्णपणे एक्सप्लोअर करेल, त्यामध्ये बाकीची माहितीसुद्धा त्याच्यामध्ये मी तुम्हाला देईल. अच्छा, रात्रीच्या जेवणाची तयारीची सुरू आहे, त्यामध्ये मस्त तंदूर बनवत आहेत, ज्यामध्ये चिकन टिक्का, हरियाली टिक्का, रेशमी कबाब टिक्का असे वेगवेगळे प्रकार आहेत टिक्क्याचे. तर त्यांना मी विचारलं कसं बनवत आहे, पण ते काही बोलले नाहीत. मला म्हणले खावा आणि मग मला तुमची प्रतिक्रिया द्या असं त्यांनी सांगितलं आहे. बघूया आता कशी चव आहे त्याची. हां काय, हॅलो आर्यन, आर्यन पहिल्यांदा आला. हॅलो, पहिल्यांदा नाही आलो इकडं, आलाय आता आत्ता पाय. चिकन टिक्का, हरियाली टिक्का, चिकन हरियाली कबाब, सॅलेड. वाव, आज डिनर चिकन बिर्याणी, ये व्हेज बिर्याणी, ये चिकन बिर्याणी. कशी आहे चिकन खाल्ली का नाही? आर्यन आर्यन मला पण दे. एकदम चिकन बिर्याणी कोशिंबीर. हॅपी बर्थडे टू संगीता, हॅपी बर्थडे टू यू. व्हिडिओ चालू आहे. हॅपी बर्थडे टू.